नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रमोद भेटेकर। आज आपण नेचरडीप ह्या प्रोडक्टविषयी शेतकऱ्याचं काय मनोगत आहे ते ऐकण्यासाठी आज आलेलो आहोत। तरी परंतु हे आपण स्वतः शेतकऱ्याच्या तोंडूनच ऐकूयात। मी विठ्ठल गुंडाजी अंचुळे, मुक्काम पोस्ट सावरी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। आणि सावरी येथील मी रहिवासी शेतकरी आहे आणि माझ्या टमाट्याची लागवड 27 नोव्हेंबरला केलेली आहे। आणि हे नेचर डीप मी 9 डिसेंबरला दिलेलं आहे आणि आज जवळजवळ 46 दिवस लागवडीनंतर होत आहेत। नेचर डीप देऊन 36-37 दिवस होत आहेत। तर हा नेचर डीप दिल्यामुळं मुळेवाची वाढ, झाडाची वाढ आणि सेटिंगची संख्या चांगली झालेली आहे। आणि ह्या प्रोडक्टबद्दल खूप शेतकऱ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की सोमोटोमो कंपनीचा हा प्रोडक्ट शेतकऱ्यासाठी एक वरदानच आहे। आणि मी एका लाईनला दिलेलं नाही, ते पण लाईन मी तुम्हाला दाखवतो। हे नेचर डीप एकरी तुम्ही किती सोडलं? नेचर डीप मी एकरी 200 ग्रॅम सोडलेलं आहे ड्रीपमधून। आणि फुलांची सेटिंग वगैरे तुम्हाला ह्यामध्ये चांगली वाटते? फुलाची सेटिंग चांगली आहे, विगर वाढ आहे झाडाची, पानाचा साईज मोठा आहे आणि ब्रँचेस पण जास्त आहेत, फुटव्याची संख्या पण जास्त आहे। एवढं सुंदर प्रोडक्ट तुम्हाला कंपनीने दिलेलं आहे, बाकीच्या शेतकऱ्यांना वापरायला सांगितलं का तुम्ही? हां, मी बऱ्याच शेतकऱ्याला सांगितलं आहे काय आता त्यांनी ते हा पाहून वापरतील। तर आपण मग आता न दिलेला ओळीकडे जाऊयात। आता ह्या लाईनला मी तो नेचर डीप सोडलेला नाही आणि बाजूच्या लाईनला सोडलेला आहे। हा फरक तुम्हाला प्रत्येकाला लगेच जाणवल। साधारण थंडीचा विचार केला तर तुमच्या भागामध्ये काय थंडी असते? मध्ये सुद्धा हा चांगले रिझल्ट मिळाले आहे टोमॅटोचे, कारण थंडीचे सुद्धा परिणाम ह्याच्यावर विपरीत झालेले नाही नेचर डीप दिल्यामुळे। ठीक आहे, चालेल काका, धन्यवाद।